या गीतानंतर ऐकूयात आणखीन एका वेगळ्याच प्रेमाचं गीत. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. माणिक गोडघाटे अर्थात ग्रेस यांच्या चंद्रमाधवीचे प्रदेश या 1977 साली प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील ही कविता. गीत म्हणून अनेकदा ऐकली आहे. मित्रमैत्रिणींच्या मैफिलीत कुणी कुणी अत्यंत सुंदर गायली आहे. वय्यार्थाने हे गीत आई गेल्यावरचं आहे, किंबहुना कवीची आई गेल्यानंतरचं आहे असं ऐकलं गेलं. ग्रेसच्या जवळपास 50 अधिक कवितांमध्ये तीचा उल्लेख होतो. ही ती कोण हा बरेचदा संभ्रम असला तरीही बरेचदा ती आई असल्याबद्दल विविध प्रतिभावंतांनी म्हटलंय. ती आई होती म्हणूनही या ओळींमुळे या कवितेतील ती ही आई आहे याबद्दल शंका उरत नाही. परंतु ग्रेस यांना सख्खी धरून 5 आया होत्या. त्यातील कोणत्या आईबद्दल हे म्हटलंय? वेगवेगळ्या कवितांतून येणारी ती ही एकच आहे की वेगवेगळ्या? ते वा किरकी वा
ग्रेसच्या कवितेतील शब्द प्रत्यक्ष शब्दार्थच कॅरी करतील असं नाही, किंबहुना बहुधा ते अनेकदा प्रतीकच वाहून आणतात. मला वाटतं कवितेचा अर्थ वगैरे शोधायचा नसतो, विशेषतः ग्रेसच्या कवितेला एक अर्थ असतो, त्याचा ठाव लागायला हवा. कविता ही दगडी भिंतीत देखील आतून उगवून येणारी वेल आहे. कवीच्या अंतरंगात कविता उतरत असताना असं काय वाहत असेल, त्याच्या आत त्याच्या नकळत काय पाझरत असेल? आपण आधी सरळ मार्गाने जाऊया. निनादणे म्हणजे प्रतिध्वनित होणे. रिमझिम पाऊस प्रतिध्वनित होत होता जेव्हा ती गेली. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवितो होता, अर्थात मावळती सूर्यकिरणे मेघातून दिसत होती. ती जेव्हा गेली तेव्हाचं वातावरण हे असं होतं. प्रथमदर्शनी शब्दार्थाप्रमाणे हा असा काहीसा अर्थ होईल. पाऊस प्रतीक या अर्थानं घेतला तर ती जेव्हा गेली तेव्हा पावसासारखं तिच्या जाण्याचं दुःख त्याच्या मनात निनादत होतं. पुन्हा पुन्हा दुःखाचे कड येत होते. तिच्यात अडकलेले माझ्या भावभावनांचे नात्याचे पाश मी सोडवू पाहत होतो. ती आई होती म्हणूनही घनव्याकुळ मीही रडलो. साहजिक आहे, त्याच मेघांचा घनांचा ग्रेस स्वतःची मनोवस्था वर्णन करण्यासाठी वापर करतात. स्वतःच्या सख्या आईविषयी ग्रेस 1974 साली सरदेशमुखांना लिहिलेल्या एका पत्रात म्हणतात, मी पळत नसतानाही माझा सतत पाठलाग करणारी ही एवढीच व्यक्ती. माझ्या आयुष्यात एवढा चरतरीत द्वेष कोणी केला नाही माझा. तिच्या मृत्यूच्या वेळी मी तिच्या डोक्याशी जाऊन उभा राहिलो. मला वाटले जाता जाता ती माझ्या बापाचं नाव सांगेल. अत्यंत छद्मी हसून तिनं श्वास सोडला आणि तेव्हापासून या विराट जगात माझ्या अनुवंशाचं हरवलेलं लहानसं मूळ मी शोधतोय. ही कविता म्हणून वाचताना प्रथम ग्रेस यांची स्वतःची आई गेल्यानंतरची ही असावी असंच समजून वाचलेली. पण ही माहिती मिळाल्यावर स्वतःची नसेल पण कोणा आईचा मृत्यू पाहिल्यावर त्यांनी आपल्या भावना या कवितेत व्यक्त केल्या असाव्यात असंही वाटलं. अर्थात हे देखील साहजिक आहे. पुढच्या ओळीत येणाऱ्या ती आई होती म्हणूनही घनव्याकुळ मीही रडलो यातल्या मीहीमुळं देखील ती आई दुसऱ्या कोणाची असावी असं भासतं. अर्थात हा संदर्भ गृहीत धरला काय आणि न काय, त्यातली आर्तता कमी नाही होत. पुढच्याच ओळीत कवी पुन्हा त्या वेळेचं वर्णन करतो. त्यावेळी वारा सावध होता, वारा वाहता होता पण पाचोळा उडवण्या इतपतच. इथं देखील आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचं वर्णन पुन्हा कवी त्याच्या जवळपासच्या माणसांवर आरोपित करतो. लोकांच्या प्रतिक्रिया सावध होत्या, लोक कुजबुजत होते पण त्यांचं हे कुजबुजणं माझ्या मनावरचा पाचोळा दूर करून मला जणू जमिनीची वास्तवाची जाणीव करून देत होता. नैसर्गिक वातावरणीय स्थितीचा आरोप आपल्या मनोवस्थेवर करणं हे ग्रेस यांच्या बहुतेक कवितातून जाणवतं. या कवितेपाठोपाठ पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, भय इथले संपत नाही, घर थकलेले संन्यासी या कविता पाहिल्या तर हेच जाणवेल. ग्रेसच्या कवितेत शब्दांमागं जागून काही सुद्धा हाती लागत नाही, किंबहुना त्यांच्या कवितेवर दुर्बोधतेचा जो आरोप होतो त्यामागचं कारण हे असावं का? आणि काय होतं ना, हृदयनाथांचं संगीत आणि त्यांचेच स्वर यामुळं गाणं ऐकताना आपण इतके भारावून जातो की शब्दार्थ आणि प्रतीकं याकडं लक्षच जात नाही. पुढं ते लिहितात, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. आई जाणं म्हणजे लहानपण संपणं. वयानं कितीही वाढलो, अनुभव मान सन्मान संपत्ती कितीही मिळालं, तरी जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आपलं बालपण अगादित आहे. ती खरी श्रीमंती. रोजच्या धकाधकीत हरलो पडलो अपमानित झालो दुःखी झालो
तर प्रथम उच्चार येतो तो आईचा. आईची नाळ जन्मानंतर तोडून जरी जमिनीत पुरली तरी तिच्यातून वाहणारी जीवनशक्ती ती मरेपर्यंत आपल्यापर्यंत अखंड वाहत असते. ती गेली. ती गेली तेव्हा खिडकीवर धुरकट कंदील एकटा होता. इथं पुन्हा कंदील प्रतीक म्हणून येतो उजेडाचं, तोही धुरकट होता. आई गेल्यामुळं मला जगाची ओळख करून देणारा कंदीलच आता धुरकटलाय. इतर खूप साऱ्या कवितांप्रमाणे मंगेशकर याही कवितेतील शेवटची दोन कडवी चाल न लावता सोडून देतात. ते असं का करतात? गाण्यात न घेतलेली दोन कडवी अशी आहेत. तशी सांज ही अमुच्या दारी येऊन थबकली होती, शब्दात अर्थ उगवावा अर्थातून शब्द वगळता. आई या शब्दोच्चारातून जो अर्थ जे अर्थ उगवत त्यातून मला आज हा शब्द माझ्यासाठी वगळल्याची भावना आहे. तशी सांज ही अमुच्या दारी येऊन थबकली होती. इथं पुन्हा सांज म्हणजे संध्याकाळ. या शब्दाचा वेळेचा आरोप कवी स्वतःच्या मनोवस्थेवर करतो. आई जाणं ही जणू आमच्या घराची कुटुंबाची संध्याकाळ. पण इथं कवी ती सांज थबकली होती म्हणतो का बरं? आई गेली म्हणून हृदयातलं आई पण कसं संभावलं? हे रक्त वाढता नाही मजं आता गहिवर नाही, वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता. आता इथून पुढं माझं वाढणारं वय, येऊ घातलेलं तारुण्य, पुढलं आयुष्य कोरडं झालंय. त्याला आता आईचा पदर, आईचा गहिवर, आईचं दहिवर राहिलं नाही. मात्र वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता म्हणजे काय? कोण कृष्ण? तो का नागडा? आणि इथं द्रौपदी कोण? हे समजण्यासाठी इथं पुन्हा थोडंसं कवींच्या वैयक्तिक जीवनात डोकवावं लागेल. माहिती माझ्याला संजय क्षीरसागर यांचा जनातलं मनातलं हा ब्लॉग वाचण्यात आला आणि ग्रेस यांच्या प्रतिभेनं चकित व्हायला झालं. काय करावं कळेना, बसल्या जागी अंगावर काटा आला. ते म्हणतात, या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची जवळपास त्याच्याच वयाची सावत्र आई तिच्या प्रियकराकडे नेहमी जायची. त्यावेळी होत असलेली मनाची असह्य अवस्था ग्रेस यांनी या कवितेत अत्यंत कलात्मकरित्या मांडली आहे. एक स्त्री की जी मैत्रिणीच्या वयाची, त्यात स्वतःचा प्रियकर असलेली आणि तरीही स्वतःशी आईचं नातं जडलेली, किती जीवघेणी, की त्याहूनही काही, किती गुंतागुंतीची मनोवस्था. हे जीवघेणं दुःख बहुधा ग्रेसच्या कवितांच्या खजिन्याची कळ असावी. कवितेचं अंतरंग समजल्यावर त्या दुःखात आपण आपोआप खेचले जातो. कवीचं अर्थ आपल्याही आत उतरतं. आता शब्दार्थांची त्यातल्या प्रतिमांची अर्थवारी करण्याची गरजच उरत नाही. क्षीरसागर म्हणतात, इथं आईचं जाणं याचं परिमाण बदलतं परंतु परिणाम न बदलता. सख्खी आई गेल्यानंतर जिच्यात आई पाहत होतो सावत्र का असेना, पण ती माझी आई होती. इथं ती आई होती म्हणून हिचा अर्थ स्पष्ट होईल. तिचं असं प्रियकराकडं जाणं हे अख्ख्या कुटुंबाला दुखावणार होतं. मग मीही रडलो. मग सावध वारा, उडणारा पाचोळा यातून भासलेली लोकांची कुजबूज अधिक स्पष्ट होती. दुर्कटलेल्या कंदिलासारखं कवीचं स्वतःच स्वतःशी एकटं उरणं आता आपल्याही आत खोल उतरत. शब्दात अर्थ उगवावा अर्थातून शब्द वगळता. इथं आई या शब्दाचा अर्थ त्यातलं अर्थ नाहीस झाल्याची जाणीव आपल्याही आत उतरते. या आईविषयी लोकांचं बोलणं हे जणू द्रौपदीचं वस्त्रहरण. ग्रेसची आई असं का वागली असावी? त्यालाही काही कारणं असतील ना. बाह्य जगाला स्त्रीच्या अंतर्मनाची कल्पना कशी यावी? शांतता कोर्ट चालू आहे या तेंडुलकरांच्या नाटकातील बेणारे बाईच्या गरजा कोर्टाला कशा कळाव्या? जगाच्या दृष्टीनं ती फक्त बाहेर गेली ठरते. ग्रेसना पाच आयांचा सहवास मिळाला.
त्यांचं भावजीवन त्यांच्या कवी मनानं टिपलं, यापेक्षा ते त्यांच्या आत अगदी रक्तात झिरपलं. किंबहुना त्यांच्या कवितेतील आई त्यामुळंच निव्वळ प्रेमस्वरूप नाही, तर ती प्रथम एक स्त्री शरीर आहे, स्त्री मन आहे. कवी म्हणतो, मी कृष्ण होऊन तिची लाज राखावी म्हटलं तर कसं शक्य करू. तिचं हे असं वागणं मला माझ्या आतल्या आत नागवं करतंय. आतल्या आत तेव्हाच नागवा झालेला हा कवी त्याच्या प्रत्येक कवितेतून स्पष्टपणा टाळतो. हे असं भोगलेलं दुःख मोकळेपणानं कसं मांडता येईल? मग त्यांची कविता हे लहानपणापासून पोळलेलं दुःख असं विविध प्रतीकातून विझवू पाहते. मग मात्र मी सगळं दूर सारलं. समोर पडलेल्या ग्रेसच्या पुस्तकांचे गठ्ठे चक्क उशाशी फेकले, डोळे मिटले आणि ग्रेसच्या डोळ्यातून त्याच्या आत उतरलो, त्याच्या रक्तवाहिन्यातून त्याच्या देहभर फिरलो. त्याच एका दाहक दुःखाच्या असंख्य गुठळ्या आत रक्तपेशी होऊन वाहत होत्या. त्यातून फिरताना मीही ग्रेस होऊन गेलो. ते स्वतःच एका मुलाखतीत म्हणतात, माझी कविता हे एक बेट आहे, मीही एक बेटच आहे. प्रवाशांनी सहलीला म्हणून यावं किंवा अथांग समुद्रात वाऱ्या वादळापासून आसऱ्याला यावं, या बेटावरून परतीच्या नावेची खात्री मी देत नाही. ज्याला परतायचं असेल त्यानं स्वतःच नाव व्हावं. किती खरं आहे ना, मी परतीची नाव नाकारली, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादतो.